iNews. मनुष्याच्या शरीरात प्रत्येक अवयव दोन आहेत. हृदय एकच असल्याने मनुष्याचे जीवन हृदयावरच अवलंबून आहे. अनुवंशिकता, वाढते वय व लिंग या न बदलता येण्यासारख्या बाबी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जीवन जगताना निर्व्यसनी राहून सदैव आनंदी व समाधानी असे उत्तम आरोग्यदायी जगले पाहिजे असे मौलिक विचार साईबाबा इन्स्टिट्यूटचे संचालक हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी मांडले. रोटरी क्लब ऑफ सटाणा मिड टाउनच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभ कार्यक्रमात डॉक्टर धर्माधिकारी बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रोटरीचे उपप्रांतपाल रवींद्र भांबरे, नानासाहेब शेवाळे, माजी उपप्रांतपाल यशवंत अमृतकार, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ सटाणा मिड टाउनचे मावळते अध्यक्ष नवल मोरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे किशोर कदम यांच्याकडे सुपूर्त केली, तर किशोर कदम यांच्याकडून हेमंत प्रधान यांनी सचिव पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचा मान मिळालेल्या अंबासन येथील बाळकृष्ण अहिरे व आशाबाई अहिरे या अहिरे दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. अमृत कापडणीस, रुपाली पंडित, मनोज ठोळे, किरण अमृतकार, चंद्रकांत सोनवणे यांनी रोटरीचे सदस्यत्व स्वीकारले. सर्वत्र धावपळीचे जीवन झाले आहे, त्यामुळे मनुष्य सतत ताणतणावात राहतो. अवेळी जेवण, बाहेरील खाद्यपदार्थ व शीतपेय यामुळे मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. विशेष म्हणजे हे प्रमाण आता तरुणांमध्ये अधिक दिसून येते. त्यामुळे हृदयविकाराचे आजार मनुष्याला जखडू लागले आहेत. त्यातच महिलांमध्ये असलेल्या हार्मोन्समुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण ठराविक वयापर्यंत कमी आहे. हे सर्व टाळण्यासाठी जीवन सतत आनंददायी जगले पाहिजे. वेळेवर जेवण, व्यायाम, विश्रांती या बाबींमध्ये मनुष्याने सातत्य ठेवले पाहिजे. निरोगी जगण्यासाठी ही सूत्रे महत्वाची आहेत. त्याचे प्रत्येकाने काटेकोर पालन केल्यास प्रत्येकाचे जीवन सुखमय राहील असा विश्वास डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ सटाणा मिड टाउनचे नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर कदम यांनी यावेळी आगामी वर्षभराचा लेखाजोखा मांडताना सांगितले, माझा एकुलता एक मुलगा स्वामी याचे कोविड काळात दुर्दैवाने निधन झाले. यापुढे मी विद्यार्थ्यांसाठी सदैव कार्य करीत राहील आणि प्रत्येक मुलात माझ्या स्वामीची छवी बघेल. दर आठवड्याला तालुक्यात 3 वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे, तो पूर्णत्वास नेईन. राजकारणापेक्षा समाजकार्याची आवड माझ्यात रोटरीमुळे निर्माण झाली. यामुळे माझ्यात बदल झाला असल्याची भावना कदम यांनी यावेळी व्यक्त केली. मावळते अध्यक्ष नवल मोरे यांनी मागील वर्षाचा लेखाजोखा मांडला. उपप्रांतपाल यशवंत अमृतकार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास देव मामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा वागड, डॉक्टर प्रकाश जगताप, दिलीप धुंडगे, शांताराम गुंजाळ, रामदास पाटील, डॉक्टर मनोज शिंदे, सतीश कलंत्री, श्रीधर कोठावदे, ॲडव्होकेट शिशिर हिरे, डॉक्टर विश्राम निकम, जयवंत येवला, यशवंत अहिरे, दिनकर पाटील, रवी पाटील, प्रकाश देवरे, अभिमन्यू पाटील, तुषार महाजन, शरद भालेराव, प्रकाश सोनग्रा, विवेक जगताप, रामकृष्ण शेवाळे, अतुल पाटील, निलेश धोंडगे, अनिकेत शिरोडे, नितीन बागड, संजय नेरकर, रुपाली कोठावदे आदींसह रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार महाजन व प्रियंका खैरनार यांनी केले, तर आभार रोटरीचे नवनिर्वाचित सचिव हेमंत प्रधान यांनी मानले. रोटरी क्लब ऑफ सटाणा मिड टाउन असून या ठिकाणी अत्यंत चांगलं पैकी काम करत असं साहेब या बागलाण तालुक्यामध्ये बागलाण तालुका रोटरी क्लब आहे, देव मामलेदार ट्रस्ट रोटरी क्लब आहे, तिघांचं काम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पैकी आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचं चांगलं काम इथं बागलाणच्या नाव जर घ्यायचं म्हटलं तर अत्यंत त्यांनी त्या ठिकाणी मोफत नेत्रदानामध्ये त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. अशा पद्धतीने जो ग्रुप आहे त्यानंतर देव मामलेदार ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उत्तम काम केले जातो आणि तीच प्रेरणा घेऊन या ठिकाणी सटाणा मिड टाउनच्या माध्यमातून ईश्वर बापू असतील, आडोपेड अभिमन्यू पाटील असतील, सोनग्रा साहेब असतील, आमची जेवढी टीम आहे आणि त्या माध्यमातून मी आणि आपल्या नवलाना गोरेने या वर्षामध्ये अत्यंत चांगले उपक्रम केले आणि ते राबवण्याचा प्रयत्न केला. आणि यानंतर
बापूने सांगितल्याप्रमाणे मी काय करायचं, तर मी प्रथम सांगितलं की या ठिकाणी माझ्या दिदीने जो उल्लेख केलेला आहे माझ्या मुलाबद्दल, तर मी 3 वर्षापासून का अडकलो, तर मी ज्यावेळेस आमच्यावर तो प्रसंग आलेला होता, आणि तो प्रसंग आल्यानंतर त्या कारणामध्ये आम्ही फक्त 3 जण करायचं काय आम्हाला सुचवत कुठे येत नव्हतं, आत्महत्येचे विचार आमच्यामध्ये येत होते. परंतु माझी पिढी खूप खंबीर होती, माझी बाई खंबीर होती, त्या दोघांनी मला चीर खंबीर केलं, कारण मी त्याचा खूप हवरात्मक आहे, आणि म्हणून या ठिकाणी कुठं गुंतायचं काय काय, या दोघींनी काय केलं. मग आमदार दिलीप मऊ गोरसे असतील, माझे जेवढे मित्र आहेत तेवढ्यांना फोन लावले, अभिमन्यू पाटील असतील, सर्व जे काही मित्र असतील त्यांना सर्वांना फोन केले, तुम्ही फक्त एकच काम करा, यांना बाहेर काढा. आणि म्हणून या सगळ्या या मित्रांनी मला त्या ठिकाणून बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी उभा राहिलो आणि मला सांगितलं की तू काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून काम करतो, तू रोटेच्या याच्या माध्यमातून काम करतो, त्यामध्ये तुझं मन गुंतव आणि त्या माध्यमातून तू काम कर, आणि तिथे तू सुरुवात केली आणि मला खरं आवडलं असेल तर रोटरी क्लब. कारण रोटरी क्लब ही जागतिक सामाजिक संस्था आहे. या संस्थेमधून आता राजकारण म्हटलं की तिथे ठरव खोटं, आता काल परवा आमदारांनी अत्यंत उत्कृष्ट भाषणामध्ये सांगितलं साहेब की त्या ठिकाणी खरं कमी खोटं जास्त बोलावं लागतं, आणि म्हणून या ठिकाणी राजकारणापेक्षा राजकारणामध्ये एवढं पाठबळ एवढं हे मिळू शकत नाही, परंतु समाजसेवा करत असताना सामाजिक काम करत असताना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ताकद निर्माण होत होती आणि माणसाच्या अंगामध्ये जी ताकद येते ना आणि जे पाठबळ येतं, घेऊ नकोच मी ज्याप्रमाणे या ठिकाणी मुक्ती दिली त्याप्रमाणे समाजसेवा करत असताना सामाजिक काम करत असताना त्या ठिकाणी खरी प्रेरणा होती आणि त्या ठिकाणी मी खरा उभा राहील आणि मी खरा जो उभा राहिलो असं मी जो वाचतो असं माझं कुटुंब जो वाचतो असं तर त्याला खरं अडचणी कोण असेल तर रोटरी क्लब आहे. म्हणून रोटरी क्लबचं हे काम उत्तर आणि म्हणून या ठिकाणी मी ठरवलं की कोणी सांगितलं की मी कुठेतरी बाजूला निघून जायचो, माझा मुलगा बी झालेला, माझा मुलगा एमबीबीएस झाला, त्यामुळे थोडं खूप वाईट वाटत मी बाजू जातो, आता मी जात नाही का जात नाही त्याचं उदाहरण तुम्हाला देतो. या त्या भागात तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये एक थिराडपाडा गाव आहे, मी त्या ठिकाणी तेव्हा 2-4 वर्षापूर्वी त्या ठिकाणी प्रचारासाठी मिळता नाही गेलो, त्यावेळेस पूर्वी जेव्हा बाकीचे खासदार होते तेव्हा त्या गेलं एका गावात, ते पेटासारखं गाव येतं आणि आजूबाजूला नदी वाटली आणि ती नदीच्या त्या पलीकडे गुजरात बाउंड्री आहे आणि ह्या पलीकडे महाराष्ट्र, म्हणून ते छोटंसं गाव मला खूप आवडलं, म्हणून त्या गावात गेलो, ते लहान लहान मुलांमध्ये मिसळलो, ती लहान मुलं इतकी हुशार होती की माझ्याबरोबर येऊन त्या ठिकाणी मिसळली आणि मी लक्षात घेतलं की त्या गावात जायचं आणि म्हणून मी या वर्षाचा ह्या रोटरी क्लबच्या माध्यमातून या वर्षामध्ये मी त्या गाव दत्तक घेणार आहे आणि ते गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी कशी प्रगती करता येईल त्या गावाची, त्या मुलांना काय अपेक्षित आहे मला जाऊन आहे, कारण त्या ठिकाणी जगदीश बिराज म्हणून माझे मावळ भाऊ त्या ठिकाणी ते शिक्षक होते, त्यावेळी त्यांनी मला 2 वेळा बोलवलं, मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी जान्हवी नावाची मुलगी 4th ची मुलगी ती माझ्याजवळ आली, तुम्ही सटायला असतात आम्ही सटायला कधी आलो नाही म्हणे, पण काका मला एक विनंती आहे म्हणून मराठी म्हणे वैमानिक होतो, तो वैमानिक पायलट व्हायचं पायलट, मला इतकं त्यावेळेस हे वाटलं की वा हिला वैमानिक व्हायचं पायलट म्हणजे सरीला कसं काय कळा, म्हणे मी या ठिकाणी तिला मी टी व्हीच्या माध्यमातून या ठिकाणी सी डी आणत असतो त्या ठिकाणी दाखवत असतो या आणि तिने भ्रमण बघितलं आणि त्या ठिकाणी एक लेडीज त्या ठिकाणी वैमानिक म्हणून काम करत होती, तिला ते आनंद वाटला, कोणी पोलीस सांगतं कोणी डॉक्टर सांगतं कोणी वकील सांगतं, तिने जेव्हा वैमानिक सांगितलं तेव्हा मला खूप आनंद वाटला आणि त्यानंतर इकडे अर्थाने आत्ता मागच्या महिन्यात त्या ठिकाणी जाऊन आलो आणि त्या ठिकाणी तिला भेटलो की आज ती आठवीला आहे, तिने मला सांगितलं दादा तुम्ही आले, म्हटलं हो तुझं स्वप्न इथं असणारा तो राम त्याचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये मी माझा मुलगा शोधतो आणि त्याच्या माध्यमातून त्या आदिवासी पाड्यामध्ये त्या मुलांचा प्रगती कशी होईल यांचे स्वप्न नाही पायलट होणार परंतु कुठेतरी काहीतरी होईल याची मला गॅरंटी आहे, हुशार आहे आणि त्या मुलांमध्ये मी करायचं मी माझा मुलगा शोधतो आणि म्हणून कोणी बोलत असेल की माझा मुलगा डिवाइस तुम्ही मी सांगेन माझी मुलगी वैमानिक होते, मी सांगेन माझी मुलगी येऊन ती उच्च पदावर जाणार आहे, तो माझा राम माझा स्वामी आहे आणि तो काहीतरी होईल तो डॉक्टर होईल काहीतरी होईल आणि म्हणून हे केव्हा सुचलं या रोटरीच्या माध्यमातून आणि म्हणून या रोटरीच्या माध्यमातून काम करत असताना मी या ठिकाणी खरे अर्थाने अनेक उपक्रम या ठिकाणी राबवणार आहे, काही बोलून दाखवण्यासारखे नाही, काही आता मला एक माझ्या मित्रांनी सांगितलं आणि किशोर आपण काही रोटरीच्या माध्यमातून या ठिकाणी 20,000 बीजरोपण करायचा पहिला प्रकल्प आम्ही या पदावर शोध करणार आणि त्या अर्थाने आम्ही दोघीशो त्या ठिकाणी माझी शेती आहे, राजभोजच्या डोंगरावर अत्यंत उजाड झालेला आहे आणि आजच्या परिस्थिती बघितल्या आज पाऊस पडत नाही, अत्यंत दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुढे पाऊस पडून येणार आहे, या ठिकाणी आम्ही शेतकरी कांदा पिकवणारा द्राक्ष डाळींच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत हुशार शेतकरी या ठिकाणी आहे, यांना काय पुढे तरी आधुनिकता कशी मिळेल आणि म्हणून आमच्या बागला तर्फेमध्ये अत्यंत चांगल्या शेतकरी आहे चिकाटेचा शेतकरी आहे आणि म्हणून रोटरीच्या माध्यमातून विनंती करणार आहे
की या माध्यमातून रोटीच्या माध्यमातून नवीन काही उपक्रम या ठिकाणी राबवले जातील का, यासाठी आम्ही मी बागवान रोटी असेल किंवा मंबे रोटी असेल यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी अर्थानं शेतकऱ्यांसाठी काय करता येईल घेतलं, कारण या ठिकाणी आज पाऊस पडत नाही याची अवस्था पाहिजे आणि म्हणून झाडं वृक्षारोपण करण्याचं जे आज निर्णय घेतला तो अत्यंत योग्य आहे आणि म्हणून वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम आम्ही आधी घेतला आणि म्हणून या ठिकाणी काम करत असताना मला या ठिकाणी विशेष आनंद वाटतो आहे की मी या ठिकाणी खंबीरपणे काम करणार आहे आणि एक वर्षामध्ये अनेक उपक्रम या ठिकाणी आम्ही रोटीच्या माध्यमातून राबवत आहे आणि या ठिकाणी तुमचं सहकार्य मला अपेक्षा आहे, तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहा आणि मी त्या माध्यमातून या ठिकाणी उभी राहील, मला नेहमी साध्य राहील या ठिकाणी रुपाची कोठावली आलेली अत्यंत चांगल्यापैकी ती साध्य त्याची थांबवू थांबू नको मी तुला उपक्रम देते अशा पद्धतीने उभं करण्यासाठी या ठिकाणी सगळेजण या उपक्रम झाले. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने मी तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो, तुमचं नतमस्तक होतो माझ्या या ठिकाणी विठ्ठल रुपाई या ठिकाणी आलेले त्यांच्या पावलीचं मी नतमस्तक करतो, मी आज धन्य झालो गुरु पौर्णिमा खऱ्या अर्थाने मला पावलेलं आहे आणि याचा अर्थ आज मी अध्यक्ष पदाला अत्यंत या ठिकाणी लायक आहे, तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो या एक वर्षामध्ये चांगलं काम करून दाखवेल, मी राजकारण म्हणून बोलत नाही हे सामाजिक सेवेच्या याच्या माध्यमातून हे बोलणार आहे, एवढं मी सांगतो. जय हिंद जय मातृभूमी. अरे वा, शॉपिंग केलीस? हे कपडे महाग असतील ना? नाही, चौथ्या संडेला ब्रँडेड आयटम्स वर 7% आणि गार्मेंट्स वर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा.